शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीच मनोहर जोशींचं घर जाळायला लावलं असा आरोप सरवणकरांनी केला. आपल्याला मनोहर जोशींनीच मातोश्रीवर उमेदवारी मागण्यासाठी ताकद दाखवण्यास सांगितलं होतं, मात्र मनोहर जोशी यांनीच उमेदवारी कापली असं सांगून त्यांच्या घरावर हल्ला करण्याचा उद्धव ठाकरेंचा निरोप मला मिलिंद नार्वेकरांनी दिला. तर संजय राऊत यांनी जाताना पेट्रोल पंप लागतो तिथून पेट्रोल घेऊन घर पूर्ण जाळून टाका, काही शिल्लक ठेवू नका असा फोन केला होता असा गंभीर आरोप सदा सरवणकर यांनी केला. आणि मला मिलिंद नार्वेकरनी सांगितलं की उद्धव साहेबांनी असं सांगितलंय की तुझी उमेदवारी मनोहर जोशीने कापलेली आहे, त्यामुळे तुला हे सगळं आता जे काही तू आणलंय शिवसैनिक हे मनोहर जोशींच्या घरावर घेऊन जायचे. एक 3 मिनिटाच्या अंतरावर आलो, त्यानंतर संजय राऊतांचा फोन आला. ते म्हणाले अरे तू मनोहर जोशींच्या घरावर चाललास ना मोर्चा घेऊन, ते म्हणाले अरे तू असाच जाऊ नकोस, जाऊन जाळून टाक त्याचं घर, काही शिल्लक ठेवू नकोस, बाजूला पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंप वरनं पेट्रोल घ्या आणि घराला आग लावून टाका. आपण वेळे शिवसैनिक लक्षात आलेली गोष्ट अशी, मनोहर जोशींच्या घरामध्ये 15 ते 20 शिवसैनिक जे कधीच नसतात. आणि गेलेल्या मुलाने मला सांगितलं की मनोहर जोशींच्या घराला जवळजवळ 15 ते 20 व्हिडिओ शूटिंग कॅमेरे हे चॅनल आणि ह्या सगळ्या गोष्टींचे. मी म्हटलं यायला फक्त मला 7 मिनिटं लागली आणि या 7 मिनिटात ही सगळी तयारी झालीच अशी, तरी मुलाला सांगितलं आदेश मातोश्रीचा आहे, आपल्याला घर जाळायला लागेल किंवा आपल्याला तिथे आपला निषेध व्यक्त करायला लागेल, मग जी काही घटना झाली ती आपण तुम्ही पाहिली. दरम्यान सदा सरवणकरांच्या या दाव्यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पलटवार केला. फक्त आता 20-25 वर्षानं असं शहाणपण सदा सरवणकरला काँग्रेसमध्ये जाऊन आल्यानंतर आणि आता गद्दारामध्ये गेल्यानंतर ते शिकू लागले, त्याच वेळेस सांगितलं असतं तर बरं झालं असतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.